नमस्कार मित्रांनो, मित्रांनो काल आपण आईची धमाल ही स्टोरी ऐकली, तर ह्या स्टोरीचा शेवटचा भाग मी आज तुम्हाला सांगत आहे. नमस्कार मित्रांनो, जसं मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं, जस्ट आईला जाऊन झालं नाही तर शांता काकू आल्या होत्या. थोड्या वेळाने त्यांच्यासोबत मार्केटला जायचं होतं. मी कपडे घालून त्यांच्या घरी गेलो, दरवाजा उघडा होता म्हणून मी आत घुसलो. किचनमध्ये गेलो तर त्या ब्लाऊज घालत होत्या आणि खाली पेटीकोटवर होत्या. मी मुद्दामून माठाजवळ जाऊन पाणी पिऊ लागलो. त्याने ब्लाऊज टाईट लावला आणि घट्ट घातला होता. मी, वा काकू, आज एकदम भारी म्हणून मार्केटला जाताय. कोणी भेटायला येत आहे का? शांता काकू लाजत, नालायक का? काही बोलशील का? कपडे नाही घालू शकत का मी? मी, पण मग एवढे तयार होताय तुम्ही? तुमचेच आहेत की पोरांचे घालताय? त्या हसत म्हणाल्या, माझेच आहेत का? वाटत नाहीत का? मी त्यांच्या जवळ गेलो आणि मागून चुटकून पोटावर हात ठेवला आणि आरशात आम्ही दोघं बघू लागलो. त्या माझ्याकडे बघत होत्या. मी ब्लाऊजवर हात ठेवला आणि बॉल दाबत म्हणालो, ब्लाऊज जास्त टाईट नाही आहे ना? त्यांनी मला लांब केलं. काकू, सरक, उगाच कोणी आले तर वांदे होतील. आम्ही बाईकवर बसून मार्केटला जाऊ लागलो. मी नुसताच त्यांची घेत होतो, त्या पण खुश होत होत्या. मार्केटमध्ये घुसल्या मी त्यांच्या हातात हात टाकला तर त्या माझ्याकडे बघू लागल्या. मी हरवलो तर या गर्दीत माझा हात सोडू नका. शॉपिंगच्या वेळी मुद्दामून एकदम तिच्या नवरा असल्यासारखं वागत होतो आणि दुकानदार पण मला आदर देत होते. ती ते बघून शॉकच होती. जस्ट आम्ही शॉपिंग करून परत घरी आलो तेव्हा मी परत चान्स मारायला ठरवलं. तिच्या पोरी अजून शाळेतून आल्या नव्हत्या. ती किचनमध्ये गेली, पाणी पित होती. मी मागून गेलो आणि पोटावर हात ठेवला. तिच्या मानेची पापी घेतली. तिच्या हातात ग्लास होता, तो तिच्याकडून टचकून स्वतःच खाली पडला. तिने सगळ्या ब्लाऊजवर ओढलं झालं होतं. शांता काकू, खूप झालं शाम तुझं. थांब, तुझ्या आईलाच नाव सांगते, तुझं हे चाळे. कधीपासून शांत बसली तर फायदा उचलतो आहेस का? देऊ का खाण्याखाली एक? मी, ती एवढी उचकेल असं मला वाटलं नव्हतं. मला पण राग आला. मी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला मजाक मस्ती सहन होत नसेल तर माझ्यासोबत नका बोलत जाऊ आणि मलाही सोबत यायला सांगत जाऊ नका. माझी गांड काय रस्त्यावर पडली एका दाबायला. शांता काकू, तिला कळालं माझं म्हणणं. हो का, असा मजाक असतो का? मी, हे बघ काकू, तुम्हाला आवडते आणि तू स्वतः हे सुरू केलंस, मला राहवत नाही आहे म्हणून मी सांगतोय. मला तू आवडतेस, मला जवळच आहे तुला कसा कसा. शांता काकू बघतच राहिली. मी घरातून जात होती तर तिने थांबवलं. शांता काकू, हे बघ, तुला जे हवंय ते होऊ शकतं, शकत नाही, पण मी तुझ्यासोबत फ्रेंडशिप करू शकते जर तुला हवी असेल तर. मी तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि तिच्या निप्पलकडे पकडलं. ती याची शपथ, मला तू खूप आवडतेस, तुला बघून ताट होतो माझा. तिचा हात माझ्या बुलल्यावर लावला होता. मी, शांता, अरे पण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. मी, अगं लग्न थोडी करायचंय, फक्त जाऊ दे एकदा. मी बघितलंय तू माझ्या सोट्याकडे कशी बघत असते घरी आलीस की. मी तिचा बॉल दाबला आणि एका हाताने कुस्करला. ती हळूहळू मूडमध्ये येत होती. शांता काकू, तू आता माझं ऐकशील थोडी, कर तुला जे करायचंय ते. मी तिला उचलून किचनच्या कट्ट्यावर बसवलं आणि ब्लाऊज उघडून पायांच्या मध्ये घुसलो. तिचे मम्मी चुकू लागलो, ती आता माझी झाली होती. शांता काकू आ करत करत कणत होती. मी आळीपाळीने तिचे आंबे चौकत होतो. ती थांब म्हणत होती पण मी थांबत नव्हतो. मी, गोड आहेत तुझ्यासारखेच, पण मला दूध प्यायचं होतं तुझं. तर ती लाजली आणि परत डोकं पकडून बॉल तोंडात भरवला तिने. मी साडीवर केली आणि खेचू लागलो, जांगेवर आणली आणि चिकण्या जांगेवरून हात फिरवत होतो. तसं करत करत तिच्या पुच्चीत बोट घालत होतो. तिची पुच्ची क्लीन होती, पूर्ण गुलाबी रंगाची. शांता काकूबद्दल सांगायचं झालं तर 40 सगळ्यात जवान तीच होती. ती फक्त 32 वर्षाची होती. तिने जीन्स घातली तर एकदम कॉलेजची मुलगी वाटते. आमच्यासारखीच होती, त्यामुळे मला तिला जगायचं होतं. मी तिचे पाय फाकवले, वाकून पुच्चीला तोंड लावलं. जसं मी जीभ बाहेर काढून तिच्या पुच्चीत वरनं फिरवली ती कणू लागली.
शांत काकू, श्याम नको प्लीज, बस कसं तरी होत आहे। आई गं, मला तिची पुच्चीची चव आवडली, तिची पुच्ची रसाळ होती एकदम। मी आज जीभ घालू लागलो, चाटू लागलो। आता ती स्वतः डोकं पकडून पुच्चीला हात लावत होती। मी एक एक हात वर करून तिचा बॉल चोळत होतो। तिला पूर्ण ओलीचिंब केली होती। आता ती काही माझ्यात एवढी सुटणार नव्हती, सावळीतून सुटणार नव्हती। पण नेमकं तेव्हा तिच्या पोरींचा आवाज आला बाहेरून, ती मला लांब करू लागली। पण मी फुल मूडमध्ये होतो तोपर्यंत, तर तिने मला धक्का मारला आणि खाली उतरून साडी नीट करू लागली। मी जाऊन बाहेर बसलो, तिने दार उघडलं आणि पोरं घरासमोरच खेळत बसली होती। त्यांना ओरडत घरात बोलवलं। मी जात होतो उठून, तर ती म्हणाली, बस चहा पिऊन जा, आणि चहा करायला आत गेली। आम्ही दोघं एकमेकांना बघत चहा पित होतो। आज टायमिंगमुळे सगळा मूड खराब झाला होता, नाहीतर आता जमणारच होतो काकूला। माझा बोलला ताटच होता। चहा पिऊन घरी आलो तर आईला बघितलं, ती वाकून झाडू मारत होती। तिचे लटकते बॉल दिसले आणि सगळा परत आठवलं। बोलला असा शांत झाला होता, आणि मग अशी दोन शॉट लावून पण तसंही वाटत नव्हतं, झवलोच नाही असं वाटत होतं। ती वळून केअर बाहेर काढत होती। तिची गांड बघितली आणि बुल्ला वळवला, वळला करायला। मी मागून जाऊन घासाघासी करायला लागलो। तिने मला बघितलं आणि हसत म्हणाली, आणि कान जिरला नाही का तुझा अजून, लयच वेळ वळवळ करतोयस तू। मी बघ की तुझी गांड बघितली की लगेच ताटला, आता जिरव ना तुला प्लीज ह्याचे। ती मागे वळली आणि परत पॅन्टवरूनच बुल्ला धरून दाबू लागली। मी पण तिची गांडीला हात चोळत चोळत तिच्या मानेवरती नेला, पप्पू घालायला लागलो। तेवढ्यात आईने पॅन्टचा बक्कल खोलून आत हात घातला आणि बुल्ला हाताने पकडून चोळायला चालू केलं। मी तिला उचलून आणलं आणि बेडवर आपटलं आणि नाईटीवर करून पॅन्टची चेन खोलून बुल्ला बाहेर काढला आणि जाऊ लागलो। ती पण हैराण होती, पहिले नको नको असा विरोध करत होती, पण जसा माझा बोलला आग घुसला आणि मी हळूहळू धक्के देऊ चालू केले झाल्यावर ती पण मूडमध्ये येऊ लागली होती, कणू लागली। गाल उडून उडून बुल्ला आत घेत होती। तिने डोक्यावर हात टाकला आणि तोंड उघडून उघडून आ आई ग करत करून जाऊन घेत होती। मी तिचे दोन्ही मम्मी हलवले आणि कचा कचा जाऊ लागलो। तिचा आवाज निघेना बंद झाला, नुसता हुंदके देत होती। 10 मिनटं कचा कचा झाल्यावर मध्येच मी पाणी सोडलं आणि तिच्या वर पडलो, तर तिने मला खाली उतरत मोरीत गेली आणि धुवून बाहेर आली। म्हणाली, चहा पिणार ना? मी म्हटलं, टाक आता गरज आहे। ती पण हसली आणि मी पण हसलो, आणि मलाही चहाशिवाय कुठं करमणार होतं। आम्ही दोघं चहा बिस्किट खाल्लं, जरा वेळ बसलो, मग जेवणाच्या तयारीला लागली। थोड्या वेळात पप्पा आले होते। अशा प्रकारे तो दिवस गेला, पण शांताकाकूला जावायचा विषय मी सोडणार नव्हतो। मला ती त्या मौक्याची वाट बघू लागलो होतो मी। तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा, आणि हो, मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।